नमस्कार विद्यार्थी मित्र इयत्ता आठवी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत संपूर्ण पाठाचे शब्दार्थांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे अतिशय विनोदी आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आवडेल असा हा पाठ आहे चला तर मग आपण हा पाठ अभ्यासूया या पाठाचे लेखक आहेत वसंत जोशी कथाकार कवी विनोदी साहित्याचे लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांनी कथा आणि कवितांबरोबरच लोकनाट्ये बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयाचं सुद्धा लेखन केलेलं के आहे त्यांनी लिहिलेल्या अनेक कथांचं तमिळ आणि कन्नड भाषेमध्ये अनुवाद झालेले आहेत त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत आता बिनबियांच्या गोष्टी हे त्यांनी विनोदी पुस्तक जे लिहिलेलं आहे तर अर्थातच हे त्यांचे संग्रह वाचकप्रिय आहेत बिनबियांच्या गोष्टीतील त्यांनी वर्णन केलेले प्रसंग जरी काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र या खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत थोडी गंमत थोडी कर्मणूक आणि निर्मळ असा विनोद हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या विनोदी गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत आणि जसं त्यांनी या कथांचं लेखन केलेलं आहे गोष्टींचं लेखन केलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे एक उत्तम कथाकार कथाकथनकार म्हणून सुद्धा त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आता आपण लाखाच्या कोटींच्या गप्पा हा जो पाठ आहे या पाठाची मध्यवर्ती कल्पना प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात आणि या पाठामध्ये जो वर्णन केलेला प्रसंग आहे तो प्रसंग मराठीतील दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यांच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग आहे आणि रेल्वेमधून प्रवास करत असताना मध्येच रेल्वेच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण होतो आणि त्यामुळं अर्थातच ही रेल्वे गाडी एका रेल्वे स्टेशनवरती थांबते आणि तिथं जो प्रसंग घडलेला आहे तर त्या प्रसंगाचं वर्णन लेखकांनी या पाठामध्ये केलेलं आहे आता इथं रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबते त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटींच्या गप्पा सुरू होतात आणि अर्थातच रेल्वे स्टेशनवरती जेव्हा ही रेल्वेगाडी थांबते तेव्हा या दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्यांमध्ये लाखाच्या कोटींच्या गप्पा सुरू झालेल्या असतात परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि पाठाच्या शेवटी मात्र ह्या ज्या काही सगळ्या सुरू असलेल्या गप्पा आहेत तर यांना एक वेगळी कलाटणी मिळालेली आहे आणि आपणाला हा सगळा प्रसंग वाचल्यानंतर आणि शेवटचा जो प्रसंग आहे तर तो वाचल्यानंतर नक्कीच हसू आवरत नाही अशा प्रकारचा हा एक विनोदी पाठ आहे आपल्याला खळखळून हसवणारा प्रस्तुत पाठ हास्यकल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे आणि या लाखाच्या कोटींच्या गप्पा हा जो पाठ आहे की सर्वसामान्यांच्या दृष्टीनं लाख रुपये कोटी रुपये ही फार मोठी रक्कम असते आणि सर्वसाधारणपणे सामान्यांपासून ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात पैशांच्या तर त्या खूपच मोठ्या असतात सामान्यांच्या दृष्टीने आणि तरीसुद्धा सहजपणानं इतर लाखाच्या कोटींच्या ज्या गप्पा या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये सुरू झालेले असतात तर ते वाचल्यानंतर आणि शेवट या पाठाचा आपण वाचला की मग यातली जी काही गंमत आहे तर ते आपल्या नक्की लक्षात येते हास्यकल्लोळ अर्थात बिनबियांच्या गोष्टी हे जे काय पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे वसंत जोशी यांच्या तर ते तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे आणि याच पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे आता कलाटणी म्हणजे एकदम बदल किंवा परिवर्तन आणि या पाठामध्ये शेवटी जी कलाटणी लेखकांनी या संपूर्ण गोष्टीला दिलेली आहे ती वाचल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी विनोद काय असतो हे आपल्या लक्षात येतं आणि आपण प्रत्येकजण नक्की त्या ठिकाणी खळखळून हसतो आता आपण प्रत्यक्ष पाठ जो आहे तर तो अभ्यासूया इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली आता रेल्वेच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळं नागपूर दादर एक्सप्रेस जी होती तर ती नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नावाचं जे स्टेशन आहे तर तिथे जवळपास तीन तास थांबलेली होती आता जेव्हा अशा प्रकारचा बिघाड निर्माण होतो तेव्हा तो बिघाड दूर करेपर्यंत अर्थातच तिथून रेल्वे सुटत नसते आणि इथं इगतपुरी स्टेशनवरती सुद्धा हा बिघाड निर्माण झाल्यामुळं गाडी जवळपास तीन तास थांबून राहिलेली आहे गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले आणि अर्थातच बराच वेळ ही गाडी तिथं थांबून राहिलेली असल्यामुळं गाडीतले जे प्रवासी आहेत तर त्या अर्थातच कंटाळलेले आहेत आणि प्लॅटफॉर्मवरती इकडून तिकडे अस्वस्थपणे घालू लागले ये जा करू लागले कारण अशा प्रकारे जेव्हा आपल्याला थांबावं लागतं म्हणजे आपण स्वतः जर प्रवासी असू तर आपलं आपण जर या प्रसंगातून जात असू तर आपल्याला जायचं असतं पुढे आणि मग तिथेच थांबून राहिल्यामुळं आपल्याला एकतर पुढे लवकर कसं पोहोचू याची एक या, काळजी लागून राहिलेली असते आणि आता हा एवढा वेळ नेमकं इथं काय करायचं असं सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला असतो त्यामुळं इथं ज्या प्रकारे हे सगळे प्रवासी अस्वस्थपणे इकडून तिकडे ये करतायत ह्या प्लॅटफॉर्मवरती अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग आपल्यावरती येतो तेव्हा आपणही असंच वागत असतो तिथे सुद्धा हे प्रवासी कंटाळलेले आहेत कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले आणि मग वेळ कसा घालवायचा म्हणून अर्थातच प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती अशा पद्धतीचे बुक स्टॉल असतात की तिथं सर्वसाधारणपणे वर्तमानपत्र मिळतात मासिकं मिळतात पुस्तकं मिळतात तर काही प्रवाशांनी हा वेळ घालवण्यासाठी या बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेतलेली आहेत आणि ही वर्तमानपत्र वाचतच तिथेच थोडंसं आडव आडवे ते झालेले आहेत थोडंसं कलंडलेले आहेत दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आता इथं चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की इतर प्रवासी जरी वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ घालवत असले तरी सुद्धा दोन प्रवासी मात्र तिथं या प्लॅटफॉर्मवरती असलेल्या एका दगडी बाकावरती बसलेले आहेत आणि त्यांनी गप्पा सुरू झालेल्या आहेत आता अशा प्रकारे जेव्हा वेळ जात नसतो तेव्हा अर्थातच आपण एकमेकांच्या मध्ये बोलून तो वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो इथं त्या दोन प्रवाशांमध्ये सुद्धा गप्पा सुरू झाल्या सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले आणि गप्पांना सुरुवात झाली जवळपास एक तास झाला आणि ते दोघेही गप्पा मारतच होते पण आता थोडेसे ते कंटाळले त्यांनी चहा मागवला आणि मग हा कंटाळा दूर व्हावा म्हणून त्यांनी चहा मागवला चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या आणि चहा घेतल्यानंतर पुन्हा त्यांना त्या ठिकाणी उत्साह आला आणि ज्या सुरू होत्या त्यांच्या गप्पा त्या पुन्हा त्या ठिकाणी रंगायला लागल्या आणि ते गप्पा मारू लागले ते एवढ्या मोठ्या न हस्त बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता आणि हे दोन जे प्रवासी होते ते आपापसामध्ये आप बोलत असताना मध्येच त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हसायचे अधूनमधून मोठ्या आवाजामध्ये बोलायचे की त्यांचा प्रत्येक शब्द आणि शब्द आजूबाजूला बसलेले इतर जे प्रवासी आहेत अगदी त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहचत होता अगदी दूरवर ऐकू जाईल एवढा मोठा आवाज त्यांच्या हसण्याचा आणि बोलण्याचा होता त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण आणि हे जे काही दोन प्रवासी होते त्या दोन प्रवाशांमधला एक प्रवासी हा म्हातारा होता आणि एक प्रवासी हा तरुण होता आपल्याला इथं चित्रामध्ये जो डोक्यावरती टोपी घातलेला प्रवासी आहे तो तरुण दिसतो आहे आणि ह्या प्रवाशाच्या शेजारी दुसरा जो प्रवासी बसलेला आहे तर तो त्या ठिकाणी अर्थातच म्हातार आहे हे आपल्या लक्षात येतं इतर आजूबाजूचे प्रवासी जे आहेत ते त्यांचं बोलणं जे आहेत तर ते ऐकण्याचा प्रयत्न करतायत हे आपल्याला इथे लक्षात येतं आता पहा प्लॅटफॉर्म म्हणजे फ्लाट एरझारा घालणं म्हणजे अस्वस्थपणे ये करणे फेऱ्या घालणे आणि बुक स्टॉल म्हणजे वर्तमानपत्रे मासिके पुस्तके विकणारे दुकान पुस्तक विक्री केंद्र असं आपण त्याला म्हणतो आता आपण पुढे काय घडतं ते पाहूया म्हातारा त्या तरुणाला म्हणाला राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना आणि म्हातारा प्रवासी आणि तो तरुण प्रवासी यांच्यामधला हा संवाद आहे आणि इथे म्हातारा त्या तरुण प्रवाशाला काय म्हणतोय त्याचं नाव राजा असं आहे की अरे राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना आता युरोपमधला इंग्लंड हा एक देश आहे हे आपल्याला माहिती आहे आणि हा म्हातारा प्रवासी म्हणतो की अरे राजा तुला इंग्लंडला जायचं होतं आणि ते आता तुझं नक्की झालेलं आहे ना असं काय काका मला विचारता आणि मग तो तरुण प्रवासी म्हणतो की अहो काका असं काय मला विचारता मी पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला नवीन कपडे टेलरने टेलरने प्रवास शिवून दिले आणि तो तरुण प्रवासी म्हणतो की अहो काका असं काय �का? तुम्ही विचारता की मी, मी पासपोर्ट मिळवलेला आहे इंग्लंडला जाण्यासाठी व्हिसा काढलेला आहे आता पासपोर्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याला पारपत्र असा शब्द आहे की परदेशामध्ये आपल्याला जर जायचं असेल तर आपल्या देशाकडून परदेशात जाण्यासाठीचं परवानगीचं जे पत्र आहे तर त्यालाच आपण पासपोर्ट असं म्हणतो तर तुम्ही पासपोर्ट काढला आणि त्याचबरोबर व्हिसा म्हणजे काय की ज्या देशात आपल्याला जायचं आहे तर त्या देशात तील प्रवेशाचं जे परवानगी पत्र आहे की जे त्या देशाकडून मिळतं त्याला आपण व्हिसा असं म्हणतो तर इथं तो तरुण प्रवासी म्हणतो की आ, काका मी पासपोर्ट काढलेला आहे की मला जायचंच आहे जा इंग्लंडला म्हणून मी विसा काढलेला आहे आणि नवीन कपडे सुद्धा त्यासाठी शिवून घेतलेले आहेत आणि परवास ते टेलरने मला दिलेले आहेत कपडे चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत आणि जवळपास चार सूट मी शिवून घेतलेले आहेत त्याचबरोबर नेहमीचे लागणारे कपडे सुद्धा घेतलेले आहेत तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आता वापरायला काढलाय आणि तो तरुण प्रवासी म्हणतो की काका तुम्ही मला जे काही घड्याळ दिलेलं होतं तर ते घड्याळ सुद्धा मी आताच वापरायला काढलेलं आहे आणि हे घड्याळ सुद्धा मी आता सोबत घेऊन जाणार आहे त्यावरती तो म्हातारा प्रवासी म्हणतो राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे अरे राजा ते घड्याळ जे आहे तर ते खूपच मोठ्या किमतीचं आहे भारी किमतीचं आहे दहा हजार मोजलेत आणि दहा हजार रुपयांचं ते घड्याळ आता सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हजार पाचशे रुपयांचं घड्याळ म्हणजे मोठ्या किमतीचं परंतु इथे त्या ठिकाणी या काकांनी या त्यांच्या पुतण्याला म्हणजेच राजाला जवळपास दहा हजारांचं घड्याळ जे आहे तर ते घेऊन दिलेलं होतं आणि म्हणून तो म्हातारा प्रवासी म्हणतो आहे की अरे राजा ते घड्याळ जे आहे तर ते खूप मोठ्या किमतीचं आहे पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं आणि मी जेव्हा अमेरिकेमध्ये गेलो होतो तर तिथल्या पिट्सबर्ग नावाचं जे शहर आहे तर त्या शहरातून मी हे खास तुझ्यासाठी घड्याळ घेतलेलं होतं म्हणजे मी ते परदेशातून तुझ्यासाठी खास घेऊन आलेलो होतो विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना आणि काका या पुतण्याला विचारतायत की अरे राजा की तू आता इंग्लंडला जाणार म्हणजे तुला विमान प्रवास करावा लागणार आणि या विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील का मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन आणि मी मुंबईला गेलो की लगेच तुला त्वरित ही जी काही पन्नास हजार रुपयांची रक्कम आहे ती मी तुला देईन पण बेटा सांभाळून जायचं बरं का आणि अगदी सहज बोलावं अशा पद्धतीनं हे दोघे इथे बोलतायत आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जी रक्कम आहे तर ती दहा हजार पन्नास हजार अशा प्रकारच्या ह्या रक्कम आलेल्या आहेत की सर्वसामान्यांच्या दृष्टीनं ह्या आवाक्याबाहेरच्या रक्कम आहेत पण हे दोन प्रवासी मात्र अशा प्रकारच्या ह्या मोठमोठ्या मुट रकमांच्या पैशांच्या गप्पा मारतायत हे आपल्या लक्षात येतं आता पासपोर्ट आणि व्हिसा जे आहेत तर ते आपण इथं स्क्रीनवरती पाहूया की हा आहे पासपोर्ट की जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय की हा पासपोर्ट आपल्याकडे असेल तरच आपल्याला आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जाता येतं आणि ज्या देशामध्ये आपल्याला जायचं आहे त्या देशाचा विस्तार जो आहे तो आपल्याकडे असेल तरच त्या देशामध्ये आपल्याला प्रवेश करता येतो अन्यथा करता येत नाही म्हणजे ही दोन महत्वाची कागदपत्रं आहेत की जी आपल्याला परदेश प्रवासासाठी अत्यंत आवश्यक असतात आता पुढे काय घडतं पहा म्हातारात त्या तरुणाला म्हणाला हा भाग आपण जो आहे तर तो, तो बघितलेला आहे पुढे असं काय घडलेलं आहे पाहूया की पण काका तुमच्या पन्नास हजारांत इंग्लंडला मी तीन वर्षे कशी काढणार आणि हा जो पुतनी आहे म्हणजे हा जो राजा आहे तो म्हणतोय की अहो काका तुम्ही मला जे काही विमान प्रवासासाठी पन्नास हजार रुपये देणार आहात तर या, या हे पन्नास हजार मला तीन वर्षे कसे काय पुरणार आहेत आणि कशी काढणार मी तीन वर्षे ह्या पन्नास हजार रुपयांमध्ये कि तुम्ही मुंबईला गेल्यानंतर मला तुम्ही ते पन्नास हजार रुपये देणार आहात असं म्हणता परंतु हे पन्नास हजार मला तीन वर्ष पुरतील का बॅरिस्टर कसा होणार आणि मला तर बॅरिस्टर व्हायचा आहे आणि वकिलीची मोठी पदवी मला तिथं घ्यायची आहे आणि मग मी कसा बॅरिस्टर होणार किमान पंधरा लाख किरकोळ खर्चासाठी लागतील आणि अगदी सहज बोलावं तसा हा पुतण्या राजा जो आहे तो आपल्या काकांना म्हणतो की जवळपास मला पंधरा लाख रुपये तरी निव्वळ किरकोळ खर्चासाठी लागणार आहेत आता पंधरा लाख ही काय लहान रक्कम नाही खूप मोठी रक्कम आहे आणि तीही हा राजा म्हणतो की मला अगदी किरकोळ कारणासाठी किंवा दररोजच्या नियमित खर्चासाठी मला तीन वर्षे तिथे ती हवं लागणार आहे आणि माझ्या दररोजच्या खर्चासाठीच ही पंधरा लाख रुपये रक्कम लागणार आहे आणि तुम्ही तर म्हणता की मला पन्नास हजार देणार की कसं काय त्या ठिकाणी मला हे पुरणार आहेत आता पुढे काय म्हणतो तो पहा की कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घानेरड्या हॉटेलत राहिलेला तुम्हाला चालेल का आणि अहो काका मी आता इंग्लंडला जाणार आणि तिथे गेल्यानंतर मी तिथल्या एखाद्या घाणेरड्या हॉटेलमध्ये राहिलो राहिलो तर ते तुम्हाला चालणार आहे का की एवढे श्रीमंत माझे काका आणि मी तिथे इंग्लंडला गेल्यानंतर एखाद्या लहानशा कुठल्या तरी हॉटेलमध्ये घाणेरड्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये मी राहणं हे काही तुम्हाला आवडेल असं मला वाटत नाही आणि सांगा तुम्हाला ते चालेल का असं त्या ठिकाणी हा पुतण्या राजा जो आहे तो आपल्या का काकांना म्हणतोय त्यावरती काका काय म्हणतात पहा नको नको तू एक स्वतंत्र बंगलाच घे अरे असं करू नकोस की कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहू नकोस त्यापेक्षा तुला तिथं राहण्यासाठी एक स्वतंत्र बंगलाच घे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी आणि तुला तर बॅरिस्टर व्हायचं आहे आणि बॅरिस्टरचा अभ्यास करण्यासाठी तुला अभ्यास करण्यासाठी एक निवांत जागा हवीच आहे त्यापेक्षा तिथे गेल्यानंतर तू एक स्वतंत्र असा बंगलाच घे आता परदेशामध्ये जायचं तिथं अशा प्रकारचा एक स्वतंत्र बंगला घ्यायचा म्हणजे ही फारच मोठी गोष्ट आहे आणि अगदी सहज बोलावं अगदी त्या पद्धतीनं हे दोन प्रवासी बोलतायत आणि आपण जर सर्वसामान्य लोक तिथे असू तर आपल्याला सुद्धा या गोष्टींचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही परंतु हे दोन प्रवासी अशा पद्धतीनं सहजपणे तिथं गप्पा मारतायत आणि इतर लोकसुद्धा आवाक होऊन त्यांच्या ह्या गप्पा ऐकतायत पुढे काय होतं पहा निवांत जागा हवी असं त्या ठिकाणी हा हे जे काका आहेत ते, ते आपल्या पुतण्याला म्हणतात त्यावरती पुतण्या काय म्हणतो पहा त्यासाठी काका वर्षाला किमान पंधरा लाख याप्रमाणे तीन वर्षांसाठी पंचेचाळीस लाख लागतील लाग आणि मग हा पुतण्या जो आहे तर त्यानं सगळाच विचार केलेला असतो तो म्हणतो की काका तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी जर स्वतंत्र बंगला घ्यायचा म्हटलं तर किमान वर्षाला पंधरा लाख रुपये आणि याप्रमाणे तीन वर्षांसाठी मला पंचेचाळीस लाख रुपये तरी लागतील आणि मग ही पंचेचाळीस लाख रुपये कुठून ना आणायचे तर त्यावरती हा म्हातारा प्रवासी जो आहे काय म्हणतो पहा त्याची सोय मी आता या क्षणातही करू शकतो या क्षणालाही करू शकतो आणि राजा तू काय त्याची काळजी करू नकोस किती रक्कम वगैरे लागणार आहे अगदी या क्षणीसुद्धा मी या सर्व रकमेची सोय करू शकतो बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद ऐंशी लाख आहे आणि माझ्याकडे जे बॅग आहे त्या बॅगमध्ये मी नुकतीच शेअर्स जे विकलेले आहेत तर त्या शेअर्सची जी रक्कम आहे तर ती जवळपास नगद म्हणजे रोख ऐंशी लाख आहे आणि आत्ताच तुला ती देऊ का म्हणजे या ऐंशी लाख रुपयातून तुला जे काही पंचेचाळीस लाख रुपये लागणार आहेत तर ते मी तुला देऊ शकतो कारण वेगवेगळ्या कंपन्यांचे खरेदी केलेले होते आणि ते शेअर्स मी नक्की आत्ताच विकलेले आहेत आणि त्याची जवळपास ऐंशी लाख रुपये रक्कम मला मिळालेली आहे आणि ती माझ्या बॅगेमध्ये आहे आता सहज आपण हजार दोन हजार रुपयांची रक्कम खिशातून घेऊन जायचं म्हटलं तर आपल्याला कितीतरी काळजी वाटत असते ती रक्कम कुठेतरी पडेल कुणीतरी तिथे ठिकाणी चोरी करेल परंतु हा जो म्हातारा प्रवासी आहे तर तो सहज म्हणतो आहे की ऐंशी लाख रुपयांची रक्कम जी आहे ती एका बॅगेमध्ये आपल्यासोबत जी आहे तर त्याच्यामध्ये मी ठेवलेले आणि तुला आत्ताच देऊ का की ज्याच्यातून तू तु पंचेचाळीस लाख रुपये सहजपणे तीन वर्षांसाठी तू खर्च करू शकतोस त्यावरती पुतण्या काय म्हणतो पा नको गाडीत बसल्यावर द्या की मला आत्ताच नको आपण गाडीत बसलो की मग मला ती रक्कम द्या पण काका एक मोटारही मला लागेल आता पुतण्या जो आहे तर तो आणखीन पुढे त्या ठिकाणी आपल्या मागण्या जो आहे ज्या आहेत तर त्या आपल्या काकांसमोर मांडताना दिसतोय की काका, काका एक मोटार सुद्धा मला तिथे गेल्यानंतर लागणार आहे रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का आणि मला तिथे गेल्यानंतर रोज गाडीनंच तर कॉलेजमध्ये जावं लागेल मी चालत कसा जाणार आणि वीस लाख रुपये तरी त्यासाठी लागतील आणि वीस लाख रुपये या गाडीसाठी तरी मला लागणार आहेत ती रक्कम ही आता याच बॅगेत आहे आणि मग म्हातारा प्रवासी म्हणतो की ती रक्कम सुद्धा त्याची काही काळजी करू नकोस ती सुद्धा माझ्या याच बॅगेमध्ये आहे आणि बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे आणि तेवढी रक्कम बॅगेतून आजच काढलेली आहे म्हणजे अशा प्रकारे ह्या लाखाच्या कोटींच्या गप्पा ज्या आहेत त्या सुरू आहेत काका मला सारा युरोप बघायचा आहे आणि हा पुतण्या म्हणतो की काका मला तिकडे गेल्यानंतर बॅरिस्टरचं शिक्षण घेत घेतच मला सगळं युरोपसुद्धा बघायचं आहे आणि प्रत्येक देशात किमान एक वर्षभर तरी राहावं लागेल आणि युरोपातील प्रत्येक देशामध्ये जाऊन मला राहायचं आहे आणि किमान एक वर्षभर तरी मला तिथल्या प्रत्येक देशामध्ये राहायचं आहे आणि त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे आणि तुम्ही जी काही रक्कम मला देणार आहात त्यापैकी निम्मा खर्च मी यासाठीच करणार आहे आईने आईचे चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले आणि हा तरुण प्रवासी म्हणतो आहे राजा की आईनं तर मला परवा तिच्या या चाळीस तोळ्यांचे दागिने दिलेले आहेत आणि ते आता ते आहेत आता या माझ्या बॅगेत आणि हे चाळीस तोळ्यांचे दागिने माझ्या बॅगेत आहेत आता एक तोळा आणि त्याची बाजारातील किंमत आपण जर बघितली तर आत्ताचा हिशोब केला तर पन्नास ते पंचावन्न हजार रुपये एका तोळ्यासाठी म्हणजे एका दहा ग्रॅमसाठी एवढा मोठा एवढी मोठी रक्कम आपल्याला द्यावी लागते तेव्हा एक तोळा सोन्याचा दागिना आपल्याला खरेदी करता येतो आणि असे चाळीस तोळे दागिने जे आहेत ते आईनं मला दिले आहेत असा हा राजा सांगतोय म्हणजे अशा प्रकारे अगदी सहजपणे ह्या सगळ्या गोष्टी हे दोघे एकमेकांच्या मध्ये बोलतायत आणि त्यानंतर म्हातारा प्रवासी म्हणतो की राजा तू अजिबात काळजी करू नकोस आणि राजा तू अजिबात काळजी करू नकोस तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आणि बॅरिस्टर होऊन तू एकदा भारतात पर हो, परत ये त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे आणि हा म्हातारा प्रवासी म्हणतो की अरे राजा तू पैशांची चिंता वगैरे अजिबातच करू नकोस कारण कितीही पैसा खर्च झाला तरी मी तो करणार आहे तू फक्त एकदा बॅरिस्टर हो आणि परत आपल्या देशामध्ये ये आपल्याकडील चहाचे दोन मळे आणि सफरचंदाचा एक मळा विकून जे दहा कोटी आले ते पण या माझ्या बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवले आहेत म्हणजे हात आता अगदी हे जे काही म्हाताऱ्या प्रवाशाचं बोलणं आहे ते ऐकल्यानंतर सर्वसामान्य लोक चक्क कर येऊन पडतील कारण दहा कोटींची रक्कम आता एवढ्या रुपयांच्या नोटा आणि आपल्याकडच्या असणाऱ्या बॅगांमध्ये तरी त्या बसतील का म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांनी अगदी एवढी मोठी रक्कम एकत्रितरित्या कधीच बघितलेली नसते आणि हा म्हातारा प्रवासी आपल्या पुतण्याला म्हणतो की खर्चांची वगैरे तू काही काळजी करू नकोस कारण आत्ताच मी चहाचे दोन मळी आणि सफरचंदाचा एक मळा विकलेला आहे आणि जवळपास त्याचे दहा कोटी रुपये आलेले आहेत आणि ते सुद्धा माझ्या बॅगेमध्ये वरच्या कप्प्यात ठेवले आहेत आता बॅगेमध्ये आणि अशा प्रकारचे दहा कोटी रक्कम केवळ बसणं अशक्य आहे परंतु तो म्हातारा प्रवासी मात्र आपल्या पुतण्याला हे सगळं सांगतो आहे की लाख रुपये रुपये असू असू देत देत हे हे कोटी सगळं माझ्या बॅगेमध्ये मी ठेवलेले आहेत त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली आणि हा सगळा संवाद सुरू असतानाच आता गाडी सुटणार आहे अशा अशी घोषणा जी आहे तर ती त्यांच्या कानावरती पडली ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले आणि ते दोन प्रवासी म्हणजे हा राजा आणि त्याचा काका जो आहे तो म्हातारा प्रवासी ते दोघे आपल्या डब्यामध्ये शिरलेले आहेत गेलेले आहेत खिडकीजवळच्या जवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले आणि खिडकीजवळच्या जवळच्या समोरासमोरच्या सीटवरती दोघे बसलेले आहेत पाच दहा मिनिटातच ते पेंगायला लागले आता ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण पाच दहा मिनिटच रेल्वे जाऊ सुरू होऊन पुढे जायला लागली आणि त्यांना त्या ठिकाणी झोप आलेली आहे ती पेंगायला लागलेले आहेत आणि चक्क घोरायला सुद्धा लागले आणि गाढ झोप त्यांना लागलेली आहे आता अशा प्रकारची एवढ्या एवढी मोठी रक्कम आपल्या बॅगांमध्ये आहे असं सांगणारे हे काका आणि त्याचा पुढे дня. ह्या दोघांना अशा प्रकारची निवांत झोप कशी काय लागू शकते असा प्रश्न सुद्धा आपल्याला पडू शकतो कारण आपल्याकडे दहावीस हजारांची रक्कम असली तरी कितीतरी वेळा आपण ती आहे की नाही आहे की नाही असं तपासून पाहत असतो आणि इथे तर एवढी मोठी रक्कम हे सोबत आपल्यासोबत घेऊन चाललेले आहेत असं त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि एवढी मोठी रक्कम त्यांच्या बॅगांमध्ये असताना त्यांना अशा प्रकारची निवांत झोप जी आहे तर ती कशी काय लागू शकते परंतु त्यांना ही झोप लागलेली आहे आता पुढे काय होतं पाहूया की केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं आणि मुंबईच्या मुंबईला जात असताना मुंबईच्या अगदी अलीकडचं उपनगर जे आहे कल्याण तर हे कल्याण रेल्वे स्टेशन आलं त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला आणि गाडी थांबल्यानंतर त्या दोन प्रवाशांपैकी हा जो काही तरुण प्रवासी राजा तर तो जागा झाला त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं आणि सहजपणे आपल्या सीट खाली आपली बॅग आहे का हे ह्या राजानं पाहिलं बाप रे त्याची बॅग तिथं नव्हती आणि काय आश्चर्य की त्याची बॅग तिथं नव्हतीच त्याच्या सीट खाली त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं आणि अर्थातच म्हाताऱ्या प्रवाशाला त्याच्या सोबतच्या त्यानं उठवलं ए माझी बॅग कोणीतरी पळवली तुझी पण दिसत नाही आणि अरे माझी बॅग कोणीतरी पळवलेली आहे आणि तुझी सुद्धा बॅग ही तुम्हाला दिसत नाहीये असं तो त्या ठिकाणी तरुण प्रवासी त्या म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणतोय म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला आणि तो सुद्धा त्या ठिकाणी गोंधळलेला आहे ह्या म्हातारा प्रवासी तोही जागा झाला आता काय करायचं दोघंही किंचाळले आणि आता काय करायचं दोघंसुद्धा किंचाळले आणि एवढी मोठी रक्कम त्या बॅगांमध्ये असणार आहे आणि म्हणूनच हे दोघेही किंचाळलेले आहेत असा आपण विचार करणार आणि अगदी त्याच पद्धतीनं त्या दोघांनाही हा मोठा धक्का होता की त्यांच्या बॅगा ज्या आहेत तर त्या तिथं नव्हत्या त्या चोरीला गेलेल्या होत्या समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं थ्री टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही आणि अर्थातच त्याच डब्यामधून प्रवास करणारा दुसरा एक प्रवासी जो त्यांच्या समोरच्या पाकड्यावर बसलेला होता तो ह्या म्हाताऱ्या प्रवाशाला आणि तरुण प्रवाशाला काय म्हणतोय की अहो तुमच्यासारख्या लखपती माणसांनी ह्या असल्या साध्या गाडीतून प्रवास करणं हे केवळ म्हणजे चुकीचं आहे आणि कदाचित ह्या प्रवाशानं ह्या लाखाच्या कोटींच्या गप्पा ह्या दोघांमधल्या ऐकलेले असतील इगतपुरी स्टेशनवरती आणि म्हणूनच तो त्या ठिकाणी म्हणतोय की तुम्ही एवढी श्रीमंत माणसं आणि तुम्ही ह्या साध्या सामान्य लोक ज्यातून प्रवास करतात त्या गाड्यांमधून आणि एवढी मोठी रक्कम तुम्ही सोबत घेऊन प्रवास करता हे काही बरोबर नाही आहे इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रक्कम आहेत हे उघड उघड मोठ्यानं बोलत होता आणि तो म्हातारा तो दुसरा प्रवासी जो आहे तोही म्हाताराच आहे तर तो असं म्हणतो आहे की तुम्ही इगतपुरी स्टेशनवरती गाडी थांबल्यानंतर तुम्ही ज्या काही गप्पा मारत होता तर त्या गप्पा एवढ्या मोठमोठ्यानं तुमच्या सुरू होत्या की तुम्ही जे जे काही बोलत होता ते सगळं इतरांना सहजपणे ऐकू जात होतं तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार आणि हे तुमच्या लाखाच्या कोटींच्या गप्पा ज्या आहेत त्या कुठल्या तरी भामट्यानं म्हणजे चोरानं त्या ऐकलेले असणार आणि त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या आणि अर्थातच एवढ्या मोठ्या रकमा असणाऱ्या ह्या ज्या बॅगा आहेत तर कुणालाही त्या ठिकाणी चोराला असं वाटलं असेल की आपण जर ही बॅग पळवून नेली तर आपल्याला ही सगळी रक्कम मिळेल आणि म्हणून कदाचित त्या ठिकाणी कुठल्या तरी भामट्यानं तुमच्या ह्या बॅगा पळवलेल्या आहेत आता बसा हरीहरी हरी करत आणि एवढं मोठं आता तुमचं नुकसान झालेलं आहे एवढी मोठी रक्कम आता चोरीला गेलेली आहे आणि त्यामुळं आता तुम्हाला हर्याहरी करत बसण्याशिवाय काही पर्याय नाही की त्याचं दुःख करत बसा पण आता काही उपाय नाही आहे तुमची जाम नुकसानी झाली आहे आणि तुमचं जाम नुकसान झालेलं आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे असा तो म्हातारा प्रवासी म्हणतोय की जो त्यांच्या डब्यातून प्रवास करत होता आणि कोणीही असेल की अशा वेळेला आपल्याला अशाच पद्धतीनं सांगणार आहे आणि सांग तो प्रवासीसुद्धा सांगतोय त्यालाही काळजी वाटते सहानुभूती वाटते या दोघांबद्दल पुढे तो म्हणतो की कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा आणि एवढी मोठी आता बॅ रकमेची चोरी झालेली आहे बॅगा तुमच्या चोरीला गेलेल्या आहेत तर मग इथं कल्याण रेल्वे पोलिसांच्याकडे तुम्ही तुमच्या बॅगा चोरीला गेलेल्या आहेत अशी तक्रार तरी द्या बॅगा अजून सापडतील आणि कदाचित त्या ठिकाणी पोलिसांच्याकडे जर गेला तर पोलीस वेगानं तपास करतील आणि आताची घटना घडलेली आहे त्यामुळे चोरांना पकडणं सुद्धा पोलिसांना सहज शक्य होईल आणि कदाचित बॅगा सुद्धा सापडतील अशा प्रकारे तो हाता प्रवासी या दोघांना सांगतोय आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना की मी देऊ आणि हा जो काय दुसरा प्रवासी जो आहे तर त्याला यांच्याबद्दल सहानुभूती वाटते आणि म्हणून असं म्हणतो की तुमच्याकडे आता पैसे काहीच नसतील आणि मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी काही पैसे तुम्हाला लागतील मग मी काही देऊ का असं त्या ते ठिकाणी म्हातारा प्रवासी या दोघांना म्हणतो आहे नको नको पैशाची गरज नाही माझ्याकडे तीन चार रुपये आहेत त्यात आमचा चहाचा खर्च भागेल तो तरुण प्रवासी म्हणाला आता मात्र त्या ठिकाणी आपल्याला हसू आवरल्याशिवाय हसू अजिबात आवडणार नाही ना। कारण तो तरुण प्रवासी की जो लाखाच्या कोटींच्या गप्पा करतो आहे की तो असं म्हणतो की नको नको आम्हाला पैशांची अजिबात गरज नाही आहे माझ्याकडे तीन चार रुपये आहेत की जे प्रवासी लाखाच्या कोटीच्या गप्पा करत आहेत तो प्रवासी अगदी किरकोळ रक्कम तीन चार रुपये जे आहेत ते माझ्याकडे आहेत असं म्हणतोय आणि त्यात आमचा चहाचा खर्च भागेल आणि चहाचा खर्च आमचा तेवढ्या रकमेमध्ये भागेल असं तो तरुण प्रवासी म्हणतो पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार त्यात माझ्या मिशा होत्या आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिश्या घ्याव्या लागतील म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार तो म्हातारा प्रवासी म्हणाला आणि आता हा म्हातारा प्रवासी असं म्हणतो की आता मात्र आपल्या बॅगा गेल्यामुळे म्हणजे त्या तरुण प्रवाशाला की आता आपली खरीच पंचायत होणार आहे अडचण होणार आहे कारण त्याच्यामध्ये माझ्या मिश्या होत्या आता हा म्हातारा प्रवासी बोलून बोलून काय बोलतोय की माझ्या त्या बॅगेमध्ये मिश्या होत्या खरं तर कोटीच्या रकम त्याच्यामध्ये असायला पाहिजेत परंतु तो म्हणतो की त्यात माझ्या मिशा होत्या त्या शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या मला नव्या मिशा घ्याव्या लागतील आणि शिवाजी नाट्यमंदिर जे आहे तर तिथे गेल्यानंतर मला अर्थातच आता ह्या मिशा कशासाठी कृत्रिम मिशा आवश्यक असतात एक आपण कुठे नाटकामध्ये काम करत असू अशा प्रकारचं पात्र आपण असू की जे वेगवेगळ्या भूमिका आपण नाटकांमध्ये वगैरे पार पाडत असू तर तिथं त्या ठिकाणी वापरण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या मिश्या ज्या आहेत तर त्या लागत असतात आणि मग तो म्हातारा प्रवासी म्हणतो की आता शिवाजी नाट्य मंदिरात आपण गेलो की तिथं मला ह्या दहा रुपयांच्या मिश्या घ्याव्या लागतील म्हणजे मला हा दहा रुपयांचा एक प्रकारचा दंडच बसलेला आहे की आता नवीन मिश्या घ्याव्या लागणार आणि असं तो म्हातारा प्रवासी म्हणतो म्हणजे तुम्ही आहात तरी कोण आणि मग तो समोरचा बाकड्यावरचा जो प्रवासी आहे की जो त्यांच्याशी बोलत होता तर त्याला आता शंका आली तो म्हणतो हे हो? काय बोलताय तुम्ही की तुमच्या मिशा होत्या त्या बॅगेमध्ये वगैरे म्हणजे तुम्ही आहात तरी कोण म्हणजे तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात आणि नव्या मिशा तुम्हाला हव्यात कशाला कोट्यावधीच्या रक्कम असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे आणि आताच तर तुमच्या बॅगा चोरीला गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही शांत आहात काय दंगा नाही धुपा नाही आरडाओरडा नाही आणि एवढे तुम्ही शांत कसे काय आता सर्वसामान्य माणूस शंभर रुपयांची नोट पडली तरी किती आपण चलबिचल होतो कुठे पडले असेल त्याची शोधाशोध आपण करतो परंतु त्यावधी रुपये गेले तरीसुद्धा त्या दोन प्रवाशांना मात्र त्याचं काहीच वाटत नाही आणि याचं आश्चर्य हो, त्या बाक समोरच्या बाकळ्यावर बसलेल्या प्रवाशाला वाटतं आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही इतके शांत कसे तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्यानं हसले आता इथे मात्र त्या ठिकाणी काय झालेलं आहे पहा की तो तरुण म्हातारा आणि तरुण प्रवासी जे तर आहेत तर ते हे बाकड्यावरचा जो प्रवासी त्यांना म्हणतो की तुम्ही इतके शांत कसे आणि तो असं म्हटल्यानंतर हे दोघेही मोठमोठ्यानं हसायला लागतात तरुण प्रवासी म्हणतो आहे की आहो आम्ही नाटकवाले आहो आम्ही नाटकवाले आहोत आणि त्या मिशा वगैरे ज्या आहेत तर त्यासाठीच आम्हाला लागतात आम्ही नाटकामध्ये काम करणारे आहोत मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर आणि तो सांगतो की मी तरुण प्रवासी म्हणजेच मी राजा गोसावी आहे आणि हे माझ्यासोबत जे आहेत ते अर्थातच शरद तळवलकर आहेत की हे दोघेही मराठीतले दिग्गज असे विनोदी अभिनेते आहेत की त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आपल्या विनोदानं गाजवली आणि रसिक श्रोत्यांना प्रेक्षकांना त्यांनी खळखळून हसायला लावलं असे हे दोन प्रसिद्ध अभिनेते हे मराठी चित्रपटसृष्टीतले आहेत आणि हा तरुण प्रवासी म्हणतो की अहो आम्ही नाटकवाले आहोत नाटकामध्ये आम्ही काम करणारे आहोत मी राजा गोसावी आहे आणि हे शरद तळवलकर आहेत आमच्या आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं आणि लाखाच्या कोटीच्या गप्पा ज्या आमच्या सुरू होत्या आणि तुम्हाला जे वाटलेलं आहे की या बॅगांमध्ये आमचे हे मोठी कोठ्यावधीची रक्कम असेल तर तसं काही नाही तर आमच्या या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं आणि आम्ही नाटकामध्ये काम करणार आहोत बाकी काही नव्हतं त्यामुळे आम्ही एवढे शांत आहोत मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय आणि मग तो वाकड्यावरचा प्रवासी म्हणतो की परंतु इगतपुरी स्टेशनवरती तुम्ही ज्या काय आपापसामध्ये लाखाच्या कोटीच्या गप्पा मारत होता त्याचं काय ते तुम्ही खरच मांडत की काय आणि मग हे तरुण प्रवासी म्हणतो की अहो ते तुम्ही खरं मांडलत की काय अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो अहो तुम्ही ते खरं मांडलत की काय की का आम्ही ज्या काही लाखाच्या कोटीच्या गप्पा मारत होतो हो तर ते काही खरं नाहीये खरं तर आमचे हे जे संवाद होते तर ते आमच्या एका नाटकातले आहेत आणि आता वेळ कसा घालवायचा म्हणून आम्ही दोघे ही रिहर्सल जे आहे नाटकाची तर ती करत होतो आणि त्या नाटकामध्ये असणारे आमचे हे संवाद आहेत ते आम्ही ते बोलत होतो असं त्या ठिकाणी हे हा तरुण प्रवासी सांगतो आणि नक्कीच त्या ठिकाणी हे ऐकल्यानंतर आता ह्या संपूर्ण प्रसंगाला एक नवी कलाटणी मिळालेली आहे की हे दोघे दुसरे तिसरे कोणी नसून हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि ते आपल्या अभिनयाचा किंवा त्यांच्या नाटकामध्ये जे काही संवाद होते त्यांचा सराव जो आहे तर तो त्या इगतपुरी स्टेशनवरती करत होते परंतु इतर प्रवाशांना मात्र त्यांचं बोलणं खरं वाटलेलं आहे आणि ह्या लाखाच्या कोटींच्या गप्पा त्यांनी ज्या मारल्या होत्या ते त्यांच्या नाटकामधले संवाद होते अशा प्रकारे या प्रसंगाला एक वेगळी कलाटणी देऊन आपल्याला नक्की दे त्या ठिकाणी एक नवीन विनोद जो आहे निखळ विनोद जो आहे तर तो इथं घडवून आणलेला दिसतो आणि अशा प्रकारच्या अनेक गमती जमती लेखकांनी त्यांच्या बिनबियांच्या गोष्टी अर्थात हास्यकल्लोळ या पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहेत आणि त्यातल्याच एक प्रसंग ह्या राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांच्या जीवनातला इथं घेतलेला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्ही सर्वांनी हा चॅनेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद